पहिला चेंडू बिलिंगसाठी फुल टॉस, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळ काढला शतरक्षक डीप मध्ये, चांगले शतरक्षण फेके देखील चांगली, मात्र दोन धावा या वेगाने कंप्लीट, दोन धावने धाव फलकाला सुरुवात झालाय। हॉली क्रॉस घोडबंदर आणि जरी मरी स्पोर्ट गोखिवरे, अहुलेस वेगवान चेंडू हाताला गेलाय, मिलिंद नाईक आणि आपण पाहतोय सागर ही सलामीची जोडी। नक्कीच आपण थोडासा चिंताजनक विषय महेश मोहितेसाठी, हाताला दुखापत झालाय, प्लेइंग इलेव्हन मध्ये दिसेल की नाही केस आपल्याला पाहायला मिळेल। इंजर्ड झालाय महेश मोहिते, चांगला क्रिकेटर आहे घोडबंदर संघाचा। फुल टॉस चेंडू वाडीश लॉगॉन मध्ये शतरक्षक, मात्र चेंडू त्याला बीट करून सरळ सीमारेषा पार, सहा धावा षटकार। राकेश अवलेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आणि हा देखील सीमा पार षटकार। बॅक दोन षटकार नक्कीच इथे पाहायला मिळालेत, 14 धावा या धाव फलकावरती। नक्कीच या क्षेत्रामध्ये झेल पकडायला हवा होता, मात्र खराब शतरक्षण आणि आपण पाहतोय हा षटकार आलाय। मिलिन ह्यावेळेसचा खोट्या पदा चेंडू, फटका फसलाय विजय ठाकरे चेंडूच्या खाली आणि आता मात्र मिलिंद याची खेळी संपुष्टात, फलंदाज बाद। तर मिलिंद हा बाद झालाय, 14 धावा वैयक्तिक करून तो बाद झालाय। नवीन बॅट्समन पाहतो आपण देवेंद्र पवार हा मैदानाच्या आतमध्ये गेलाय। अवलेस खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र चांगल्या प्रकारे हा चेंडू खेळून काढलाय। किरण काटे चेंडूवरती आलाय, थोडासा फंबल आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाजांनी, दोन धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या। तर षटक संपलंय पहिलं, पहिल्या षटकामध्ये 14 धावा एकडे बाद, सॉरी एकडे बाद 16 धावा। तर 16 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात।
अवेलेस खूप टप्प्याचा चेंडू हाताला गेला. हा चेंडू जवळ तर खांद्याजवळून हा नक्कीच ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल हाताला गेलाय पहिला चेंडू डॉट बॉल. अर्जुन गोरुकन आपण पाहतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती. अर्जुन याला कामगिरी चांगली कामगिरी करावी लागेल, कम बॅक करावं लागेल. आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी, मात्र चेंडू पासून थोडासा दूर राहिला गेलाय आणि एक धाव ही कम्प्लीट केली गेली. एका धावेनिशी धाव फलक पाहतो आपण. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. केतकी बॉईज कंडीपाड्याच्या मैदानावरती जर विचार केला तर शेवटचा सामना चालू आहे, तो म्हणजे जीवदानी गिरीज आणि तुषार इलेव्हन धानिव या दोन संघादरम्यान शेवटचा मॅच पाहायला मिळतोय. अख्खू टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल आणि यस सक्सेसफुल 6 धावा षटकार. तर 23 धावा धाव फलकावरती या षटकारणीशी थोडासा मागणार ठरला गेलाय, तो म्हणजे अर्जुन या षटकातील 4th चेंडू. यावेळेसचा पुन्हा एकदा जबरदस्त फटका शॉट ऑफ द इव्हिनिंग 6 धावा षटकार. देवेंद्र पवार आपली पावर दाखवतोय. 29 धावा धाव फलकावरती. या दरम्यान चेंडूला कट केलाय, चांगले शतरक्षण देखील झालंय विकासच्या माध्यमातून. सिंगल धाव या सिंगल धावीची धाव फलक पाहतो आपण. 30 धावा 30 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक चेंडू आता बाकी असेल शेवटचा चेंडू या षटकातील, थोडासा मागणे षटक हे देखील पाहायला मिळत आहे अर्जुन याचा. यस फलंदाज बाद सागरचे खेळ संपुष्टात. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी रवी दळवी वेगवान गोलंदाज. 15-16 पावलांचा रण पाहायला मिळतोय आणि हा चेंडू पहिला चेंडू वेगवान येथे हाताला गेलाय. वेगाने हा चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल धाव फलक स्थिरावला गेलाय, ते म्हणजे 30 या धावसंख्येवरती 30 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागल्या गेल्या. सागर हा बाधून माघारी परतलाय. आतापर्यंत दोन फलंदाज बाधून माघारी परतलेत, मिलिंद आणि सागर. ही सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला. देवेंद्र आणि तुषार हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये निधा चेंडू फेकला गेलाय. रवी दळवी चांगली कामगिरी करतोय. एका मॅच मध्ये सामनावीर देखील राहिला होता रवी दळवी. अवलेस
पंचांची दुनिया समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांमार्फत, वेगाने चेंडू हाताळले जात आहेत, मात्र हा चेंडू थोडासा दिशाहीन देखील पाहायला मिळाला. व्हाईट बॉल 31 धावा दाब फलकावरती. लागल्या गेल्यात या षटकातील पुढचा चेंडू देवेंद्र साडे आणि हा देखील दिशाहीन पाहायला मिळते. दिशा खराब दशा खराब, ज्यावेळेस दिशा खराब होते त्यावेळेस दशा देखील खराब होत असते गोलंदाजाची. दोन चेंडू वाईड हाताळल्या गेल्यात, एक्स्ट्रा चेंडू हाताळल्या गेल्यात. दोन चेंडू डॉटल्यानंतर हे दोन चेंडू वाईड हाताळलेत. 32 धावा दाब फलकावरती. अहवलेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. याच प्रकारे चेंडू हाताळावा लागतील. लेंथ चांगली लेंथ ठेवावी लागेल अरविंद याला. दाब फलकावरती धावा 32 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. या षटकातील चौथा चेंडू घेऊन जातोय अरविंद दळवी देवेंद्र पवार साडी. अहवलेस चेंडू हवेमध्ये, शतरक्षक भावेश मात्र त्याच्या डोक्यावरून हा चेंडू सीमारेषा पार, षटकार. षटकारानं धाव फलक 38 धावा, 38 धावा धाव फलकावरती. अवलेस आणखीन एक टावरिंग शॉट, गॉन गोइंग गॉन. 6 धावा. यस सर, थँक्यू डीजे. यस सर, थँक्यू. यस, अंपायर बॉल घ्यायचा आहे. अंपायर बॉल घ्या. तर या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू दहा फलकावरती 44 धावा, 44 धावा दहा फलकावरती शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंग मधील. देवेंद्र पवार आपली पावर दाखवतोय. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. वैयक्तिक 27 धावा याच्या पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस नक्कीच दिशाहीन हा चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू हाताला गेलाय. भन्नाट वेगाने हा चेंडू हाताला होता, मात्र दिशा खराब, दशा देखील भरपूर खराब झाले ती म्हणजे गोलंदाजी या षटकामध्ये. आतापर्यंत त्याने 3 वाईड चेंडू हाताळलेत, तब्बल 15 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत. अवलेस शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. यस, शेवटच्या चेंडूवरती फलंदाज हा बाद झालाय. यस 45-46 टू विन. यस थँक यू डीजे. यस 45-46 टू विन. 46 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 46 धावा विजयासाठी. यस कमांड डीजे. We'll be right back.
तर सामन्याला सुरुवात होते 46 धावांचं टार्गेट महेश माळी पहिले षटक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न चांगलं शतरक्षण झालंय एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल विकास बाबर आणि राकेश वणगे हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिले षटक हाताळण्यासाठी महेश माळी पहिल्या चेंडूवरती एक धाव विकास बाबरच्या बॅट मधून पॉवरफुल शॉट सहा धावा षटकार सो थँक यू चार्ज झालेला दिसतोय विकास बाबर अरे चार्ज व्हावं देखील लागेल कारण 46 धावांचं एक मोठं टार्गेट त्याच्यासमोर ठेवलं गेलंय आणि हे टार्गेट तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल तर या प्रकारे मोठे फटके षटकार चौकार तुम्हाला मारावे लागतील सात धावा दहा फलकावरती अवलेस शाडामपूल शतरक्षका डीप मध्ये एक धाव कम्प्लीट केली जाते फेकी चांगली झालंय मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागते बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू व्यवस्थित घेता आला नव्हता बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू जर आला असता कदाचित धावा हे जास्त मिळालेल्या असत्या मात्र एकच धाव एका धावेनेशी दाब फलक पाहतो आपण आठ धावा दाब फलकावरती लागल्या जात आहेत जबरदस्त कॅच पकडलाय आणि फलंदाज बाद तर अर्जुन नव्याने बॅट्समन त्यांच्या आतमध्ये गेल्या मध्ये खेळाडू ते आपल्याला पाहायला मिळेल राकेश वनगेच्या माध्यमातून कुठल्या प्रकारे पंचांच्या डिसिजनची वाट न बघता सरळ निघून आलाय मात्र मिलिंद याचं कौतुक करावं लागेल काय जबरदस्त झेल त्याने पकडलाय स्वतःला पूर्णपणे त्याने झोकून दिलं होतं या झेल वरती आपण त्याची पॅन्ट पाहतो जर्सी पाहतोय पूर्णपणे मातीने माखली गेली त्याचा विचार न करता आपण पाहतोय त्याने डाईव्ह मारली आणि हा झेल पकडलाय
अवलेसो चेंडूला हुक केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू वेगाने गॅप मध्ये निघून चाललाय, हुलकावणी दिली देवेंद्र पवार याला, मात्र शेवटच्या मुवमेंटला पण पाहतोय चेंडू उचली घेतोय आणि दोन धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या। या दोन धावाल्या, या दोन धावेनिशी धाव फलक 10-10 या धावसंख्येवरती, आणखीन 36 धावेंची गरज, 18 सरासरीने या धावा आता दोन षटकामध्ये पूर्ण करायच्या असतील। जरी मरीन स्पोर्ट गोखिवर या संघाला, आता मात्र विकास बाबर याला पूर्ण जिम्मेदारी उचलावी लागेल। या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा त्याला घ्याव्या लागतील आणि दडपण टाकावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती। मात्र दुसरं षटक हातण्यासाठी रितेश जाधव दुसरं षटक हाताळण्यासाठी आपल्याला कॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय। आपण पाहतोय महेश मोहते इंजर्ड आहे, आपल्याला या 11 मध्ये तो पाहायला मिळत नाहीये। मात्राची कुठल्या प्रकारे कमी जाणवू दिलेली नाहीये, ती म्हणजे देवेंद्र पवार यांनी ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केलंय मैदानाच्या आतमध्ये। विकास बाबर त्याच प्रकारची खेळी त्याला साकारावी लागेल। This time stroke and chill taken. दरम्यान आगमन झालंय माननीय श्री रवींद्रजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत या संध्याकाळच्या सत्रामध्ये। ४६ धावांचं एक मोठं टार्गेट ठेवलं गेलंय। पहिल्या चेंडूवरती फलंदाजा बाद झालाय, रितेश याने हा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या संघासाठी। विकास बाबर याचे एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवलंय। जोरकस मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय विजय ठाकरे याचा, विजय ठाकरे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेलाय। हा बॅट्समन देखील हार्ड हिटिंग साठी ओळखला जातोय, जरी मरीन स्पोर्ट गोखिवर संघासाठी त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल। अवलेस पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवली जात आहे, मात्र बॅट आणि बॉल यामध्ये संपर्क होत नाहीये। डॉट बॉल, धाव फलक 10 या धावसंख्येवरती, आणखीन 36 धावींची गरज, 9 चेंडू आणि 36 धावा, 9 चेंडू 36 धावा विजयासाठी नक्कीच पूर्ण करायच्या असतील, त्या म्हणजे जरी मरीन स्पोर्ट गोखिवर या संघाला। हवलेस आणखीन एक जबरदस्त चेंडू, डॉट बॉल, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळले गेलेत। विकास बाबर बाद झाल्यानंतर नक्कीच अडचणी वाढल्या गेल्यात, त्या म्हणजे जरी मरीन स्पोर्ट गोखिवर या संघाच्या। या चेंडूवरती जर धावा आल्या नाही तर तुम्हाला आणखीन मोठे फटके मारावे लागतील, आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज देखील आहे। याच दरम्यान इथे आगमन झालंय आपले मुंबई पोलीस सर्वांचे लाडके गणेशजी कोठावले यांनी इथं आगमन झालंय, त्यांना विनंती करतो की आमच्या VIP डायस वरती या, पांडे श्री गणेशजी कोठावले मुंबई पोलीस यांनी इथं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत। पोलीस शेवटचा चेंडू देखील निर्धाव, एकच धाव या ओव्हर मध्ये खर्च केली गेली, आता मात्र 6 चेंडू आणि 35 धावांची गरज, 6 चेंडू 35 धावा।
थैंक यू सर, थैंक यू डीजे। नंतर ओम प्रकाश गुप्ता हमारे वीआईपी डाइज पर आए। ओम प्रकाश गुप्ता आपको निवेदन है कि हमारे वीआईपी डाइज पे आइए। तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी देवेंद्र देवेंद्र पवार बॅटिंग मध्ये जबरदस्त कामगिरी, आता मात्र बॉलिंग मध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल। 35 धावांची गरज आहे, 6 चेंडू 35 धावा। पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हा खेळून काढलाय, मात्र शतरक्षक थोडीशी खराब कामगिरी करतोय आणि हा झेल ड्रॉप केला जातोय। आता मात्र या सामन्यावरती आपली पकड मजबूत केले। पाच चेंडू आणि आपण पाहतोय 5 चेंडू मध्ये 34 धावांची गरज। यावेळेस मात्र चांगला शॉट पाहायला मिळतोय, स्वीप केलाय आणि हा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर। 6 धावा षटकार। थैंक यू। लोअर फुल टच, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतोय। मात्र दोन धावा, या दोन धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या। दोन धावांनी शिदा फलक 20 या धावसंख्येवरती। आणखीन या सामन्यावरती नक्कीच आपला दबदबा कायम ठेवत असताना हॉलीक्रॉस घोडबंदर संघ, मात्र नक्कीच आणखीन धावा धाव फलकावरती लावण्याचा प्रयत्न असेल अर्जुन गोरकणे याचा। चांगला फटका जरूर केलेला आहे मनोज शिमाळी, टीप मध्ये तैनात आहे। एकच धाव मिळेल या एका धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण 21 धावा, आणखीन 25 धावींची गरज। 25 धावा या दोन चेंडू मध्ये पूर्ण करायच्या असतील। अवलेस चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली शतरक्षक मनोज माळी आणि फलंदाज बाद। यस यस नवीन बॅट्समन यस नवीन बॅट्समन लगेच पाठवून द्या। यस शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील। यानंतर गावदेवी स्पोर्ट मानिनी सपाडा संघाचा कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स समोर या टॉस करण्यासाठी। तर शेवटचा चेंडू आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे हॉलीक्रॉस घोडबंदर या संघाने। तर हार्ड लक जरी मरी स्पोर्ट गोखिवरे सकाळच्या 17 पासून मध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्या इथे पाहायला मिळाला, मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच काहीतरी रणनीती त्यांची चुकीची पाहायला मिळाली, त्याचा गेम प्लॅनिंग चुकीचा ठरला गेला आणि त्यांना या सामन्यामध्ये नक्कीच पराभव व्हावा लागलाय। तर यस हॉलीक्रॉस घोडबंदर संघ आपण थोडीशी घाई करा, शेवटचा सामना हा 4 षटकांचा असं लक्षात घ्या, आपला कॅप्टन टॉस करण्यासाठी पाठवून द्या। as a